तर मार्केटची जी लोकल ताडपत्री आहे, आपण जसं आपल्या ताडपत्रीवर टेस्ट केला तशी ती पण लटकवली. आता ती फाटते का काय होते हे लाईव्ह तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता मी ही खुर्ची मगाशी जशी काढली तशी बाजूला करून घेतो आणि ही ताडपत्री आपण बघूयात. आता लटका तुम्ही त्याला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषिमंथन. कृषिमंथन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो. त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो. तर मागच्या 8 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना आपण पंप असेल, खुरपणी यंत्र असेल, शेतातील तण काढण्यासाठी ब्लोअर गन असेल किंवा औषधं असतील अशा वेगवेगळ्या वस्तू ह्या मागच्या 8 वर्षापासून ह्या घरपोच देत असतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताडपत्री. ताडपत्री हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे आणि भरपूर शेतकऱ्यांची डिमांड होती की सर आम्हाला 12x50 फुटाची साईज आमच्या कांद्यासाठी पाहिजे किंवा आमच्या हळद पीक आता येणार आहे त्याच्यासाठी आम्हाला 12x50 फुटाची साईज पाहिजे. ती सुद्धा साईज आता आपण उपलब्ध केलेली आहे कारण महाराष्ट्रातील सगळ्यात टॉप लेवलची ताडपत्री आपण मागच्या 8 वर्षापासून शेतकऱ्यांना देत असतो. त्या ताडपत्रीबद्दलच आपण थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही ताडपत्री तुम्हाला घरपोच सुद्धा मिळणार आहे आणि या ताडपत्रीवर नवीन वर्षानिमित्त जबरदस्त अशा ऑफर आहेत. आणि या व्हिडिओच्या शेवटी एक अशी ऑफर मी तुम्हाला देणार आहे की तुम्ही विचार पण त्या ताडपत्रीचा करू शकत नाही किंवा त्या ऑफरचा विचार पण तुम्ही करू शकणार नाहीत अशी एक जबरदस्त ऑफर देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ताडपत्रीबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. कशी मागवायची, काय करायचं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे कोणी चॅनलवर शेतकरी नवीन आले असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही जी ताडपत्री आहे ती अशा पद्धतीमध्ये आहे, बघू शकता तुम्ही. इथं एक मी खाली आथरून घेतलेली आहे ताडपत्री आणि माझ्या हातामध्ये जी आहे तर ही 15x18ची ताडपत्री आहे. आता मी ह्या ज्या साईज तुम्हाला सांगतोय ह्या ज्या साईज आहेत ह्या फुटामध्ये आहेत. त्यामुळे ही जी 15 फूट रुंद आणि 18 फूट लांब अशी ही ताडपत्री आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही ताडपत्री व्हर्जिन प्लास्टिकपासून बनवण्यात आलेली आहे. व्हर्जिन प्लास्टिक म्हणजे नेमकं काय असतं तर हे जे प्लास्टिक आहे हे सर्वप्रथम बनल्याच्या नंतर याच्यापासून ताडपत्रीच बनवण्यात आलेली आहे. याच्या अगोदर या प्लास्टिकचा वापर कुठेही करण्यात आलेला नसतो. जसं की आपण मार्केटच्या ज्या ताडपत्री आणतो ते आपल्याला किलोच्या भावावर वजनाच्या भावावर मिळतात. का तर त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि डांबर मिक्स असतं त्यामुळे त्या ताडपत्री आपल्याला किलोच्या वजनाच्या भावावर मिळतात. आणि आपण जेव्हा त्या उन्हात टाकतो त्यावर त्याच्यावरचं जे पाजन असतं ते पण निघतं. ते पण मी तुम्हाला समोर दाखवणार आहे. सर्वप्रथम म्हणजे ही व्हर्जिन प्लास्टिकपासून बनवण्यात आलेली एकदम मजबूत क्वालिटीची ही ताडपत्री असते. 200 GSM ही ताडपत्री आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ताडपत्रीवर UV कोटिंग टाकण्यात आलेली आहे. UV कोटिंग म्हणजे काय तर ही ताडपत्री आपण उन्हात जरी टाकली तर ती उन्हात खराब होत नाही. UV कोटिंगचा तो फायदा असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे UV कोटिंग जी असते ती कडसर असते, म्हणजे कडवट असते. UV कोटिंग म्हणजे केमिकल असतं तर ते कडसर असतं, कडवट प्रकारचं असतं. त्यामुळं या ताडपत्रीला उंदीरसुद्धा जास्त प्रमाणात खात नाहीत. तर अशा पद्धतीची ताडपत्री आहे. मेन म्हणजे बघू शकता ISO सर्टिफाईड ही ताडपत्री आहे. अशा पद्धतीमध्ये ही ISO सर्टिफाईड ही ताडपत्री आहे. इथं जर आपण लक्ष केलं तर आणि सगळ्यात महत्त्वाची आपण ताडपत्री कुठं झाकली काही केलं तर तिला बांधण्यासाठी आपण 3-3.5 फुटावरती अशा पद्धतीचे आयलेट दिलेत. कुठं 3 फुटावर आहेत, कुठं 3.5 फुटावर आहेत, पण जवळजवळ असे पूर्ण कुठं जवळ दिलेत कुठं लांब दिलेत. म्हणजे बांधायला शेतकऱ्यांना असेल किंवा बाकी कोणी ट्रकवर टाकणार असेल त्यांना सहज आणि सोपं झालं पाहिजे. कारण या ताडपत्रीचा वापर आपण घरावर झाकण्यासाठी करू शकतो, शेतातील कुठं आपलं धान्य जर साठवायचं असेल त्याच्यासाठी करू शकतो, धान्य वाळवायसाठी करू शकतो, वैरण आपल्या गुरांची चारा वगैरे झाकायचा असेल त्याच्यासाठी करू शकतो, आपल्या पिकांचं रक्षण कांदा असेल हळद असेल अशी सीझन समोर येणारी त्याच्यासाठी सुद्धा वापर करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही वॉटर रेजिस्टंट ताडपत्री आहे. वॉटर रेजिस्टंट म्हणजे काय की या ताडपत्रीवर पावसाळ्यात पाणी जरी साचलं तर या ताडपत्रीतून ते पाणी खाली आत झिरपत नाही किंवा आपल्या पिकाचं नुकसान होत नाही. मार्केटच्या ताडपत्रीचा जर आपण विचार केला ती ताडपत्री उन्हात टाकली की त्याच्यावरचं पाजन निघतं. इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी सुद्धा एक सॅम्पल घेतलेला आहे. तर अशा पद्धतीची जी ताडपत्री असते त्याच्यावरचं असं पाजन निघतं, बघू शकता हे तुम्ही. हे अशा पद्धतीचं पाजन निघतं आणि कालांतरानं काय होतं की याच्यामधून पाणी आतमध्ये जातं आणि नंतर आपल्या पिकाचं नुकसान होतं. तर हे जी ताडपत्री आहे प्युअर प्लास्टिक आहे, बघू शकता तुम्ही. हिला कुठल्याही प्रकारचं कोटिंग नाही, काय नाही, हे प्युअर प्लास्टिक आहे. त्यामुळे याच्यातून पाणी झिरपण्याचा किंवा आतमध्ये गळण्याचा अजिबात धोका नाही. इथं मी तुम्हाला एक लोकल ताडपत्रीसुद्धा दाखवण्यासाठी घेतलेली आहे अशा पद्धतीची, बघू शकता. आता या आयलाईटमध्ये आणि आपल्या आयलाईटमध्ये किती फरक आहे तुम्हाला दाखवतो. आता बघा, हे जे गोठ आहे याची कोटिंग केलेली आहे. तर हे बघा नुसतं हलकं आणि याच्यामध्ये एक अशी दोरी टाकलेली असते आणि हे हायलाईट अशी लावलेली आहेत. आता हे जे बघा तुम्हाला इथं जी कोटिंग केलेली आहे तर ही प्युअर कोटिंग आहे, बघू शकता हे तुम्ही. असं प्युअर म्हणजे इथून कुठंही आपल्या ताडपत्रीला धोका नाही की हे फाटून आपल्या बाहेर निघेल किंवा काय होईल. आयलाईट पण अशी मजबूत अशी आयलाईट तुम्हाला देण्यात आलेली ज्याला की तुम्ही ताडपत्रीमध्ये बांधू शकता. तर अशा पद्धतीची ही ताडपत्री आहे मित्रांनो.
तर मित्रांनो, आता मी तुम्हाला ही ताडपत्री एक स्वतः फाडून आणि हिला लटकून दाखवणार आहे की ही ताडपत्री किती मजबूत आहे आणि मार्केटची ताडपत्री सुद्धा दाखवणार आहे. तर अशा पद्धतीची आपली जी ताडपत्री आहे ब्रँडेड, आता मी हिला काय करतोय आपल्या ब्लेडच्या सहाय्याने एक कापून घेतोय. असा डेमो तुम्हाला कोणीही देणार नाही, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा, पूर्णतः आपण ताडपत्री इथं कापून घेतोय. कापायलाच पण अवघड जाते हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीचा आपण याला आता एक कट करून घेतलेलं आहे ताडपत्री. कापायला पण किती अवघड जाते ताडपत्री बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीचा आपण एक ताडपत्रीला छिद्र करून घेतलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं. आता ही लोकल जी ताडपत्री आहे हिला पण एक छिद्र करून घेतो, नंतर मग आपण तिच्या दोन्हीचं पण टेस्ट करू. ही 200 GSM मार्केटची आणलेली ताडपत्री, याच्यावर पण आपण प्रयोग करतो आहे. थोडं मी बाजूलाच करतो. हिला मी हिला पण आपण आता एक गोल छिद्र कापून घेतलं. आता मी तुम्हाला दोन्ही पण दाखवतो, ब्लेड थोडं बाजूला ठेवतो. हे बघा, ही आहे मार्केटची लोकल ताडपत्री आणि ही जी आहे ही आपली ब्रँडेड ताडपत्री. हे बघा, आता दोन्हीला पण कट करून घेतलं आहे. आता मी काय करतो, हिला इथं अटकवतो बघू शकता तुम्ही. आपण जे आता आपल्या ब्रँडेड ताडपत्रीला छिद्र केलं आहे, आता याच्यावर हार्ड टेस्ट करतो आहे, त्यामुळे व्हिडिओ बरोबर बघा. आता मी इथं वरी आंब्याला ही ताडपत्री लटकवून घेतो आहे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं गोल छिद्र केलं आणि आता हिला लटकून दाखवण्याचं टेस्ट होणार आहे. तर आरामशीर बघून घ्या, ही ताडपत्री इतकी मजबूत आहे, अशा पद्धतीनं लटकूनसुद्धा अजिबात फाटत नाही. म्हणजे किती मजबूत आहे हे लाईव्ह टेस्ट मी तुम्हाला दाखवतो आहे बघू शकता तुम्ही. ताडपत्रीला आपण छिद्र केलेलं आहे आणि आता सरळ ही ताडपत्री काढून घ्या. हे बघा, कारण ही टेअरलॉक तंत्रज्ञानापासून बनवण्यात आलेली ताडपत्री आहे. इथं आपण काढू. हे बघा, आता ही लॉक झाली ताडपत्री, इथं तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, पूर्णतः इथपर्यंत थोडी थोडी ताणली आणि हे बघा, हे पूर्ण लॉक झालं. हे बघा, पूर्ण लॉक झालं. कारण याची शिलाई जी आहे ही तिरपी असल्यामुळं, ही टेअरलॉक तंत्रज्ञानापासून बनवली असल्यामुळं इथल्या इथं ही लॉक झाली, समोर फाटत गेलं नाही. आता असाच टेस्ट आपण ही जी आपली लोकल मार्केटची जी 200 GSM ताडपत्री आणली तिच्यावर करू. ही पण अटकाव एकदा. आता हिचं काय होतं ते आपण बघू. म्हणजे ब्रँडेड वस्तूत आणि लोकल वस्तूत काय फरक असतो ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मार्केटची जी लोकल ताडपत्री आहे, आपण जशा आपल्या ताडपत्रीवर टेस्ट केला तशी ती पण लटकवली. आता ती फाटते का काय होते हे लाईव्ह तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता मी ही खुर्ची मगाशी जशी काढली तशी बाजूला करून घेतो आणि ही ताडपत्री आपण बघूयात. आता लटका तुम्ही त्याला. तर बघू शकता मित्रांनो, ही ताडपत्री जी आहे मार्केटची 200 GSM हिचा हल काय झालेला आहे बघा. मी जसं तुम्हाला सर्वप्रथम दाखवलं होतं की याच्यामध्ये दोरे निघतात, कणीच्यावर एक कोटिंग केलेलं असतं. हे बघा, हे कोटिंग आहे आणि ही दोरी पूर्ण आणि ही ताडपत्री आपण केलेल्या छिद्रात. हे बघा, या छिद्राचा असा हाल झाला आहे आणि आपण जे आपल्या ताडपत्रीला छिद्र केलं होतं हे इथल्या इथं लॉक झाले. आता ही ताडपत्री इथल्या इथं लॉक झाली. बघा, जशाला तसं छिद्र आहे, वाळलेलं नाही काय नाही, याला टेअरलॉक तंत्रज्ञान म्हणतात. आणि आता ही जी ताडपत्री फाटलेली आहे ही आपली वाया जाणार नाही. आता ही आपण रिपेअर करू शकतो. रिपेअर करण्यासाठी रिपेअर किट आपण सोबत देतो आहे. आपल्या घरातली कैची असेल, ब्लेड असेल, त्याच्या सहाय्यानं आपलं जे छिद्र आहे ते अशा पद्धतीनं आपण त्याचं मोजून घ्यायचं बघू शकता. की आपल्याला छिद्राच्या मापाची आपल्याला जे चिकट टेप आपण सोबत देतो आहे ते अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे बघून घ्या. आता हे सोपं आहे सगळ्यात तुम्हाला काढण्यासाठी. याला असं जे आहे याला दुमडायचं आणि नंतर हे असं थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे याच्या खाली एक पट्टी लावलेली असते. हे बघा, हे अशा पद्धतीचं आपण काढायचं. काढल्याच्यानंतर जिथं आपली ताडपत्री फाटलेली आहे तिथं आपल्याला काय करायचं, व्यवस्थित याला सरळ करून हे अशा पद्धतीनं हे जे आहे हे पूर्णतः चिपकून घ्यायचं.
आता हे आपण इतकं मोठं छिद्र आपल्या ताडपत्रीला केलं होतं, तरी सुद्धा आपण आपली ताडपत्री जी आहे ती बघू शकता पूर्णतः कवर केलेली आहे, म्हणजे आपण पूर्णतः चिकट टेप लावून आता ही ताडपत्री आपल्या वापरात पुन्हा येऊ शकते. इकडून खालून पण बघा, हे बघा पूर्णतः आपलं जे ताडपत्री आहे पूर्ण रिपेअर निघलेलं आहे. अशा पद्धतीचं हे व्हर्जन प्लास्टिकची ताडपत्री आहे. आता मी तुम्हाला याच्या ऑफर सांगतो, याच्या साईज सांगतो आणि शेवटी एक जबरदस्त ऑफर सांगणार आहे, ती पण बघून घ्या तुम्ही. शेतकरी मित्रांनो, आपण ह्या ज्या ताडपत्री आहेत ह्या घरबसल्यासुद्धा मागवू शकता. घरी ह्या तुम्हाला घरपोच मिळणार आहेत, याची कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे ते तुम्हाला मी तुम्हाला सांगतो आहे. आता अगोदर तुम्हाला याच्या मी साईज सांगतो आहे. ह्या ज्या साईज आहेत ह्या पूर्ण फुटामध्ये आहेत. माप मी जे तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे ते पूर्णच्या पूर्ण माप याची फुटामध्ये आहेत. याच्या किमती पण सांगणार आहे आणि कसं मागवायचं ते पण सांगणार आहे. जर तुमच्याकडे पेन आणि कागद असेल तर तुम्ही पेन आणि कागद घेऊन याच्या साईज आणि याच्या किमती लिहू शकता, जेणेकरून तुमचा गोंधळ उडणार नाही. तर आता मी तुम्हाला आणि या व्हिडिओच्या शेवटी मी आता तुम्हाला जबरदस्त एक सगळ्यात धमाकेदार ऑफर तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची साईज, जे कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा ज्यांच्याकडे पोल्ट्री फॉर्म असेल तर त्यांच्यासाठी जी सर्वात महत्त्वाची साईज म्हणजे 12x50 फूट, 12 फूट रुंद आणि 50 फूट लांब अशी जी ताडपत्री आहे तिच्या एका ताडपत्रीची किंमत आहे मित्रांनो 6,000 रुपये. आणि एक आज जर हा व्हिडिओ बघून जर तुम्ही ह्या दोन ताडपत्र्या खरेदी केल्या तर तुम्हाला दोन ताडपत्र्या खरेदी केल्यामुळं तिसरी सेम साईजची ताडपत्री अगदी मोफत मिळणार आहे. म्हणजे तुम्ही 6,000 रुपयाची या ताडपत्रीप्रमाणे दोन ताडपत्री खरेदी करता, याची किंमत होते 12,000 रुपये आणि दोन ताडपत्र्याचे पैसे दिल्याच्यानंतर तुम्हाला सेम साईजची तिसरी ताडपत्री अगदी मोफत मिळणार आहे. म्हणजे 12,000 रुपयामध्ये तुम्हाला 12x50 फुटाच्या 3 ताडपत्र्या घरपोच मिळणार आहेत. याच्या पुढची एक साईज सर्वात महत्त्वाची आहे, 18x15 फूट. 18x15 फुटाची जी ताडपत्री आहे तिची किंमत आहे मित्रांनो 3,000 रुपये. आणि या ताडपत्रीच्या जर आपण दोन ताडपत्री खरेदी केल्या तर 3,000 रुपयाप्रमाणे या दोन ताडपत्र्याची किंमत होते 6,000 रुपये. आणि 6,000 रुपयाच्या आपण दोन ताडपत्री खरेदी करताय त्यामुळे तुम्हाला सेम साईजची 18x15 फुटाची तिसरी ताडपत्री अगदी मोफत मिळणार आहे. हो मी सांगतो ही गोष्ट अगदी बरोबर आहे. दोन ताडपत्री खरेदी केल्याच्यानंतर तुम्हाला तिसरी ताडपत्री अगदी मोफत मिळणार आहे. याच्या पुढची साईज सर्वात महत्त्वाची आणि सगळी शेतकरी जीची मागणी करतात, 18x24 फूट. 18 फूट रुंद आणि 24 फूट लांब अशी ही जी ताडपत्री आहे हिच्या एका ताडपत्रीची किंमत आहे 4,500 रुपये. आपण जर 4,500 रुपयाप्रमाणे जर दोन ताडपत्री याच्या खरेदी केल्या तर याची किंमत होते दोन ताडपत्र्यांची 9,000 रुपये. आणि या 9,000 रुपयाच्या दोन ताडपत्री खरेदी केल्यामुळं सेम साईजची 18x24 फुटाची तिसरी ताडपत्री तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. याच्या पुढची साईज सर्वात महत्त्वाची 30x30 ची जी ताडपत्री आहे मित्रांनो तिची एका ताडपत्रीची किंमत आहे 6,200 रुपये. आणि आज जर हा व्हिडिओ बघून आपण जर ह्या दोन ताडपत्री खरेदी केल्या तर 6,200 रुपयेप्रमाणे याची किंमत होईल 12,400 रुपये. आणि 12,400 रुपयाच्या आपण दोन ताडपत्री खरेदी करताय त्यामुळे तुम्हाला सेम साईजची तिसरी ताडपत्री 30x30 ची अगदी मोफत मिळणार आहे. म्हणजे 12,400 रुपयामध्ये 30x30 फुटाच्या मोठ्या साईजच्या तुम्हाला 3 ताडपत्री मिळणार. याच्या सर्वात महत्त्वाची साईज म्हणजे 30x40. 30x40 ची जर तुम्ही एक ताडपत्री खरेदी केली तर तिची किंमत आहे 9,000 रुपये. आणि आज आपण हा व्हिडिओ बघून याच्या दोन ताडपत्री खरेदी केल्या तर 9,000 रुपयाप्रमाणे दोन ताडपत्र्याची किंमत होईल 18,000 रुपये. आणि 18,000 रुपयाच्या दोन ताडपत्री आपण जर खरेदी केल्यामुळं तुम्हाला सेम साईजची 30x40 ची ताडपत्री तिसरी अगदी मोफत मिळणार आहे. हो मी सांगतो ही गोष्ट खरी आहे, कारण मोठ्या साईजवर सहसा कुणी ऑफर देऊ शकत नाही, पण आपण कृषी मंथनच्या माध्यमातून ही ऑफर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. 30x40 च्या जरी तुम्ही दोन ताडपत्री खरेदी केल्या तरी तुम्हाला सेम साईजची तिसरी ताडपत्री अगदी मोफत मिळणार आहे. म्हणजे 18,000 रुपयामध्ये तुम्हाला 30x40 फुटाच्या मोठ्या साईजच्या 3 ताडपत्री मिळणार. अशा पद्धतीची ही ऑफर आहे. तुम्हाला जी साईज पाहिजे असेल ती तुम्ही खाली मी एक मोबाईल नंबर देतो आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. यदा कदाचित फोन नाही उचलला गेला तर त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, तो नंबर व्हॉट्सअपला सुद्धा आहे. तुम्हाला ताडपत्री पाहिजे, कोणत्या साईजची पाहिजे तशी तुम्हाला माहिती पाठवायची, नंतर आम्ही तुमच्याशी नक्की संपर्क करू. तर अशा पद्धतीची ताडपत्री मागवण्यासाठी खाली प्रोसेस आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यापैकी तुम्हाला एक ताडपत्रीही मागवता येते आणि 3 चा कॉम्बोसुद्धा तुम्ही मागवू शकता. जर तुम्ही 3 चा कॉम्बो मागवत असाल किंवा एक ताडपत्री जरी खरेदी करायची असेल तर तुम्हाला याच्यासाठी 300 रुपयांचं बुकिंग पेमेंट करणं बंधनकारक आहे. जे शेतकरी मित्र 300 रुपयाचं बुकिंग पेमेंट करतील त्यांना हे ताडपत्रे आम्ही पोस्ट असेल किंवा कुरिअर असेल याच्या माध्यमातून आम्ही त्यांना पाठवून देऊ. ती 4 ते 5 दिवसामध्ये त्यांना कुरिअर असेल किंवा पोस्टमध्ये ह्या ताडपत्र्या मिळतील. तिथं आल्याच्यानंतर फक्त त्यांना उर्वरित रक्कम त्या पोस्टमॅन असेल किंवा कुरिअरवाला असेल त्याला देऊन बाकी ह्या ताडपत्र्या आपल्या सोडवायच्यात. जे कोणी शेतकरी आहेत, महाराष्ट्रातले लाखो शेतकरी आमच्यासोबत जोडलेले आहेत, जे
जुने शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक विशेष ऑफर मी तुम्हाला सांगतोय. जे शेतकरी आपल्यासोबत जुळलेले आहेत किंवा जे शेतकरी आपल्यावर विश्वास ठेवतात, कारण जर जिथं तुम्ही व्हिडिओ बघताय तिथं जर खाली लक्ष केलं तर महाराष्ट्रातले 5.5 लाख शेतकरी आपल्यासोबत आहेत, रोज कोट्यवधी शेतकरी आपले व्हिडिओ बघतायत, त्यामुळं ज्यांचा विश्वास असेल त्यांच्यासाठी जबरदस्त ऑफर अशी मी घेऊन आलेलो आहे. आता ह्या 3 कॉम्बो मी तुम्हाला सांगितला, कोणत्याही साईजच्या जर त्या शेतकऱ्याने 3 ताळपत्रे मागवल्या असतील आणि त्यांनी जर आपलं जे आता ऑर्डर बुक करतावेळी जर आम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फोनपे असेल, गुगल पे असेल किंवा बँकेमधून पूर्ण पेमेंट आमच्या खात्यावरती ऑनलाईन पद्धतीनं केलं, ताळपत्र्या बुकिंग करतावेळीच पूर्ण पेमेंट जर त्यांनी केलं, जसं की आपली जी साईज आहे 18x15 त्याचं 6000 रुपये त्यांनी जर ऑनलाईन पेमेंट केलं, किंवा आपली 12x50 जी साईज आहे तिची किंमत होते 12000 रुपये, हे जर ऑनलाईन पेमेंट त्यांनी आता बुकिंग करतावेळीच जर केलं तर त्यांना याच्यावर आपला कृषी मंथनची ब्रँड असणारी स्पीकर टॉर्च 1600 रुपये किमतीची अगदी मोफत मिळणार आहे. ही टॉर्च 1 किलोमीटर उजेडीचा जातो, साईडला पण एक बल्ब देण्यात आले, घरातही वापरता येते, याच्यामध्ये तुम्ही गाणीसुद्धा ऐकू शकता, इथं स्पीकर लावण्यासाठी सुद्धा जागा आहे, याच्यामध्ये गाणीसुद्धा तुम्ही ऐकू, याच्यामध्ये गाणीसुद्धा ऐकता येतात. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी ज्या टॉर्चचा आपण वापर करू शकतो ती टॉर्चसुद्धा तुम्हाला एकदम, जे शेतकरी ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण पेमेंट करतील त्यांना ही 1600 रुपये किमतीची टॉर्च फ्रीमध्ये मिळणार आहे. जे कोणी कॅश ऑन डिलिव्हरी मागवतील, ज्यांना घरी आल्याच्या नंतर ताळपत्र्या पैसे द्यायचे असतील त्यांना ही टॉर्च मिळणार नाही. ही ऑफर मी सांगितली आहे अशीच आहे, तुम्ही तुमच्या मनानं कुठल्याही प्रकारची ऑफर तयार करू नका, जी ऑफर व्हिडिओमध्ये मी सांगतोय त्याच ऑफर तुम्हाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही एक जरी ताळपत्री मागवायची असेल तरी आमच्याशी संपर्क करू शकता, दोन घेतल्या तर विशेष अशी ऑफर म्हणजे तिसरी ताळपत्री तुम्हाला फ्री मिळणार आहे, त्यामुळे आमच्याशी खालच्या नंबरला संपर्क करू शकता. आमच्याकडून ह्या ताळपत्र्या कोणी मागवाव्याच किंवा खरेदी कराव्यात अशी आमची मुळी जबरदस्ती कोणालाही नाही आहे, कारण मागच्या 8 ते 9 वर्षापासून आपण शेतकरी मित्रांना क्वालिटीचे प्रोडक्ट हे देत असतो, त्यामुळं ज्यांचा विश्वास असेल किंवा ज्यांना खरेदी करायचं असेल, मी एक तुमच्यासारखा वैयक्तिक शेतकरी आहे, तुम्हाला जर वैयक्तिक शेतकऱ्याकडून खरेदी करू वाटत असेल तर तुम्ही आपल्याशी संपर्क करू शकता, खाली नंबर दिलेला आहे, जबरदस्ती कोणालाही नाही आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर कोणत्या पिकासंदर्भात काही प्रश्न असेल किंवा कोणत्या याच्या संदर्भात काही अडचण असेल तर खाली कमेंट नक्की करू शकता किंवा व्हॉट्सअपला आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.